आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल कवडगी मट यांचा कल्लोल पुलास विरोध नाही, रविंद्र मिर्जे यांचा वक्तव्य चुकीचं भाजप कार्यकर्ते विधान परिषद सदस्य महांतेमट यांनी कल्लोळ येडूर दरम्यान असलेल्या पुलाला विरोध केला नसून त्या संदर्भात रवींद्र मिरजे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचे असल्याची माहिती मांजरी येथे भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे मांजरी येथे जिल्हा पंचायत क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी के पी एस अध्यक्ष अण्णासाहेब यादव शंकर पवार यांनी रवींद्र मिर्जे यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं ते म्हणाले विरोधी पक्षप्रदोद महांतेश कवटगिमट यांनी कोणत्याही विकास कामाला विरोध केला नाही या उलट शेतकऱ्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या हिताचाच विचार केला आहे एडूर कल्लोळ बंधाऱ्याबाबत केलेल्या विधानाचा मिर्जी यांनी चुकीचा अर्थ लावला आहे अठ्ठावीस कोटी रुपये खर्चून केवळ पूल बांधण्यापेक्षा पूल व बॅरेज झाल्यास सर्वांचाच फायदा होणार आहे असं कवटगिमठ यांनी म्हणायचं यांना म्हणायचं होतं ऊस वाहतुकीबाबतचे विधानही चुकीचं आहे केवळ राजकीय द्वेषापोटी आमदार कवट किमट यांच्या विधानाचा विपर्यास केला जात असून विद्यमान खासदार व आमदार यांनी पंधरा वर्षापासून अपूर्ण असलेलं चंदुरटेक पुलाचं काम पूर्ण करून दाखवलं असं आवाहन करण्यात आलं इंगळी येथे नुकत्याच कवट किमट यांनी एक पूर्णांक चाळीस कोटींची पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे या राबवली याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ होत आहे कवटगिमट यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जाऊ नये असं मत भाजप कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आले यावेळी बबन भिलवडे अण्णासो चौगुले महावीर मंगसुळे अजित चिंगरे अशोक पाटोळे मोहन लोकरे मनोज खिचडे आप्पासाहेब सौंदलगे सुभाष खोत अशोक दिग्गेवाडे शशिकांत पाटोळे शीतल यादव सुधीर कोठीवाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूजसाठी मांजरीहून राजू कोळी